बेनाडी ग्राम दैवत श्री सिद्धेश्वर यात्रा साध्या पद्धतीने होणार, यात्रेत धार्मिक कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रम रद्द। बेनाडीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरची यात्रा सोमवार दिनांक 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर अखेर होणार होती, पण कोरोना विषाणूच्या दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग पाहून सदरची यात्रा साधेपणाने करण्याचे आदेश शासनाकडून आले आहेत। या संदर्भात निपाणी तालुक्याचे तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे देवालयाला नैवेद्य आणताना कुटुंबातील एकाच व्यक्तीने यावे। देवालयात दर्शन घेताना मास्क भाविकांनी घालणे आवश्यक आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यात्रेमध्ये होणारे महाप्रसाद, शर्यती, श्रींची पालखी, मिरवणूक, मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून केवळ भाविकांना दंडवत घालण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर यात्रेच्या कालावधीत परगावातील व्यक्तींना गावांमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आल्याचे गाव कामगार तलाठी अजित वंजोळे यांनी सांगितले। निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता बैठकीत बोलताना ASI SI कंबार म्हणाले, कोरोना रोगाच्या संसर्गामुळे यात्रेतील कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नसून सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे। यात्रेसाठी जाहिराती छापू नयेत। यात्रा कालावधीमध्ये देवालयाच्या बाजूला असलेले व्यापारी गाळे बंद ठेवावेत। यात्रेमध्ये मेवा मिठाई, खेळण्याचे दुकान, साखर, कापूर, नाळाचे दुकान आणि कोणतीही दुकाने घालता येणार नाहीत असे सांगितले। ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು 10,000 ಮಾಸ್ಕ್ ನಾವು ಮನೆ ಯಾರು ಮಾಸ್ಕ್ यावेळी बोलताना निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे बेनाडीचे बीट हवालदार प्रवीण KV म्हणाले, कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यात्रा कालावधीत पूजाविधी अवश्य करा, पण यावेळी देवालय व परिसरात 50 लोकांपेक्षा जास्त लोक येऊ नयेत। लहान मुलांना देवालयामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये। पोलीस खात्याचे आदेश व तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे। गावात ठिकठिकाणी तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाचे डिजिटल बोर्ड ग्रामपंचायतीने लावावेत। पोलीस खाते व तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून यात्रेतील सर्व विधी साधे पद्धतीने करण्याचा निर्णय यात्रा कमिटीच्या सदस्यांनी यावेळी जाहीर केला। सरकार आदेश प्रकार मान्य ಪರ್ಮಿಷನ್ ಯಾವ್ದು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದೇನೋ ಪರ್ಮಿಷನ್ ಯಾವ್ದು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ,
ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ಸಣ್ಣ ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಹಂಗಿಲ್ಲ यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी बीटी मिटगार, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, यात्रा कमिटीचे किरण पाटील, सदाशिव घोडके, अण्णासो घाटवडे, अप्पासो शटगौडा, कल्लाप्पा जिवाई व अन्य नागरिक उपस्थित होते. तसेच निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्यातील के बी पाटील, एस एम सगरेकर, एस एच सारवाड उपस्थित होते. शेवटी बसगोंडा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.